फौजी घरी आणि बहिणी मैदानात उतरली आहे असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. तर तुमचा आशीर्वाद द्या, मराठवाड्यातील दुष्काळ सुद्धा संपवतो असं म्हणत संभाजीनगर मधून देवेंद्र फडणवीसांनी जनतेला आवाहन केलेलं आहे. फायद्यामध्ये आली माझ्या लक्षात आलं, आमच्या सगळ्या बहिणींनी भाऊजींना सांगितलं आता जिल्ह्याला जायचंय तालुक्याला जायचंय, तुम्ही घरी बसा मी जाते. कारण तुम्ही गेलात की दुप्पट तिकीट लागतं, तिथे पान तंबाखू खर्रा काय काय व्यसन करून येता, सगळे पैसे खर्च करून येता. मी गेली तर अर्ध्या पैशामध्ये पैसे वाचवून येते आणि म्हणून आता आमच्या बहिणीच मैदानात उतरल्यात आणि भाऊजींना घरी बसवलेलं आहे. मराठवाड्याचं खरं म्हणजे दुष्काळी जीवन संपवण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी समुद्रात वाहून जाणारं पाणी, पश्चिमी वाहिन्यांचं पाणी, 55 TMC पाणी हे मराठवाड्यामध्ये आणण्याच्या योजनेला आपल्या सरकारने मान्यता दिली. आता मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ होईल आणि पुढच्या 5-7 वर्षानंतर माझा मराठवाडा पाणीदार झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून जे आपल्या पाठीशी आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहा. ज्यांनी कापूस सोयाबीनला मदत केली, ज्यांनी शेतकऱ्याला मदत केली, जे शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहेत अशा आपल्या भावांना तुमचा आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो.